राज्यात शासकीय सेवेत आणि शिक्षण संस्थांमध्ये 16% राखीव जागांची तरतूद असलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण कायद्यातील सुधारणा विधेयकावर चर्चा करताना विरोधी पक्षांनी मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा आक्रमकपणे विधानसभेत मांडला. मुस्लिम समाजाला शिक्षणात आरक्षण देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने मान्य केलं आहे, त्याची अंमलबजावणी करणार का असा प्रश्न काँग्रेसचे उपनेते नसीम खान यांनी केला. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पाठिंबा दिला. यावेळी काय म्हणालेत नसीम खान ऐकूया. अनेक अहवाल आला या देशामध्ये अध्यक्ष महोदय की मागासवर्गीय समाजातून सुद्धा मागे आहेत मुस्लिम विद्यार्थी अध्यक्ष महोदय. तर मुस्लिम समाजामध्ये मागासलेल्या जे समाज अध्यक्ष महोदय विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सरकार काय निर्णय घेणार आहेत की नाही निर्णय घेणार आहे. ज्या 2014 मध्ये जो आरक्षण मुंबईच्या हायकोर्टाने सांगितलेला आहे की शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुरू ठेवावा तो आरक्षण आपण बहाल करणार की नाही अध्यक्ष महोदय. आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मला सरकारशी मागणी करायची आहे की तो सुद्धा ताबडतोड विद्यार्थ्यांना लक्षात घेऊन विद्यार्थी म्हणजे सर्व समाजाच्या विद्यार्थ्यांना बळ देण्याचं काम या सरकारने अध्यक्ष महोदय केलं पाहिजे. म्हणून आमची मागणी आहे अध्यक्ष महोदय की ताबडतोड मुस्लिम समाजामध्ये मागासलेले जे समाज आहेत त्यांना सुद्धा हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे अध्यक्ष महोदय त्यांना प्रवेश देण्याची सुरुवात करावा अध्यक्ष महोदय. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी MKN चे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त MKN प्रतिबिंब वास्तवतेचं.